पालघर जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष आहोत. तर आता सध्या पालघर जिल्ह्यात बऱ्याचशा प्रकारे पाऊस पडतो, त्या संदर्भात आपण इथल्या नागरिकांना काय सूचना देऊ शकाल? पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी जी होते त्यासाठी जे बाहेरून येणारे पर्यटक असतील किंवा तरुण पोरं असतील या सगळ्या मुलांना किंवा शेतकऱ्यांनासुद्धा कधीकधी एखादा ओढा असतो, ते ओढ्याच्या त्या बाजूने जातात. जर जास्त पाणी आला किंवा पाऊस आला तर तो ओढा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, पर्यटकांनी कुठे धांगडधिंगा घालू नये. आणि पर्यटक किंवा तरुणाई जी आहे त्या तरुणाईने आल्यानंतर जर व्यवस्थितपणे जर पर्यटन केलं तर कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ शकणार नाही. पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठे धबधबे आहेत, खूप मोठे पर्यटक येतात. जव्हारसारख्या ठिकाणी, मोखाड्यासारख्या ठिकाणी, पालघरसारख्या ठिकाणी, गड किल्ल्यावर किंवा धबधब्या ठिकाणी जाणारे जे पर्यटक आहेत त्यांनी फक्त एकच काळजी घ्यायची आहे का आपलं घरी कोणीतरी वाट पाहतंय, एवढी काळजी घेतली तरी या पावसापासून सगळ्यांचा बचाव होईल. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर